दिनांक 6/8/2021 रोजी धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इंदापूर व तहसीलदार अनिल ठोंबरे इंदापूर यांचे उपस्थितीमध्ये इंदापूर पोलीस ठाणे कडील नवीन स्पीडबोटचे उद्घाटन करण्यात आले व त्याबाबत सर्व साधनांची माहिती देऊन पानलोट क्षेत्र कालठण नंबर 2 परिसरामध्ये अवैध वाळू उपसा करणारे यांत्रिकी बोटी पेट्रोलिंग प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदर प्रात्यक्षिक करत असताना पोलीस निरीक्षक माने, पोलीस नाईक झरेकर, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल गारुडी, महिला कॉन्स्टेबल जगताप, तसेच पाटील सुनील राऊत, तसेच राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे असे महसूल स्टाफ सह पोलीस पेट्रोलिंग करण्यात आले. तसेच दौंड पोलीस स्टेशन येथेही एक स्पीडबोट पाठवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक साहेब व जिल्हाधिकारी सर यांनी इंदापूर पोलीस ठाण्याला आज एक स्पीडबोट दिली आहे. या स्पीडबोट आम्हाला मिळाल्यामुळे आमच्या पाण्यातील पेट्रोलिंगवर प्रचंड असा आमचा फायदा होणार आहे व जे वाळू तस्कर बुटीच्या साह्याने आणि शिक्षणच्या साह्याने हे जे चोऱ्या करत होते, चोऱ्या करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आता अंकुश बसणार आहे. आणि आज आम्ही पेट्रोलिंग आजपासून सुरू केले आहे. यामुळे आता महसूल खात्याची व पोलीस खात्याची अशा दोन बोटी उपलब्ध झाल्यामुळे पेट्रोलिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होईल व त्यामुळे आम्हाला वाळू तस्करावर पायबंद घालणे सहज शक्य होणार आहे. धन्यवाद.